न जेवताच निधू पुस्तक वाचत झोपी गेली आहे. तिला स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये एका हिरव्या झाडाचा आवाज येतो. हाय निधू. अगं ए मी आहे इथे, इकडे बघ. घाबरू नकोस, मी मित्र आहे तुझा. मला माहितीये तू जेवली नाही असास. तुला हे फळ आवडेल का? मला फळ आवडतात खरं तर, पण आता खरंच भूक नाहीये. अगं तू जर चांगलं अन्न खाल्लं नाहीस तर तू मोठी आणि ताकदवान कशी होणार ग? तुझी वाढ कशी होणार? माझी वाढ होण्याचा आणि अन्नाचा काय संबंध? मला सांग, तुला वाढ कशी होते हे माहितीये का? वाढ म्हणजे मला वाढ म्हणजे काय माहितीये, पण मला सांगता नाही येणार. ठीक आहे, मला सांग तू जन्माला आलीस तेव्हापासून वाढलीस का? म्हणजे काय? नक्कीच. तुला कसं माहिती? अरे सोपं आहे, माझ्या शरीराचा आकार आणि वजन दोन्ही वाढलंय. बरोबर. मग सांग, सजीवांची वाढ कशी होते? मला ना नेमक्या शब्दात नाही सांगता येणार. ए तूच सांगशील का? हो का नाही. निधू, शरीरातल्या पेशींची संख्या वाढली की बहुतेक सजीवांचा आकार वाढतो, त्यामुळे सजीवांची एकूण वाढ होते. शरीराचा आकार आणि वजन पुरेशा प्रमाणात वाढलं की ती वाढ बाहेरूनही दिसायला लागते. अरे पण मग याचा अन्नाशी काय संबंध? अगं मी आत्ताच नाही का सांगितलं की शरीरातली पेशींची संख्या वाढली की वाढ होते. याचाच अर्थ असा की शरीराची वाढ व्हावी म्हणून शरीरातल्या मूळच्या पेशी नवीन पेशी निर्माण करतात. त्यासाठी पेशींना जास्ती मॅटर आणि ऊर्जा आवश्यक असते. आता सांग बघू, पेशींना ऊर्जा कुठून मिळणार? मला वाटतं अन्नातून, आपल्या खाण्यातून. हो ना? बरोबर. तू जे अन्न खातेस त्यात वेगवेगळे रासायनिक घटक असतात, त्यालाच पोषक तत्व असं म्हणतात. पोषक तत्वांमुळे पेशींचं पोषण होतं आणि काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळते. अन्नातील पोषक गुणांमुळे पेशी ताकदवान होतात, त्यांचं काम करू शकतात, वाढतात आणि त्यांच्यासारख्या आणखी पेशी तयार करतात. याच प्रकारे बाळ वाढून मोठी व्यक्ती होते. यातली कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ यांना मॅक्रो म्हणजे मोठी पोषक तत्वे म्हणतात, कारण ती मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात. तर व्हिटॅमिन, खनिज तत्व यासारखी काही पोषक तत्व थोड्या प्रमाणात लागतात. असं आहे होय. आता मला समजलं की शरीराची वाढ होण्यासाठी अन्नाची किती गरज असते ते. पण वाढ आणि विकास यात काही फरक असतो का? तर खूपच फरक असतो. वाढ संख्यात्मक असते. पेशींची संख्या वाढली की त्यांचे वस्तुमान वाढते, त्यामुळे शरीराचा आकार आणि वजन वाढतं. यालाच आपण वाढ म्हणतो. पण विकास गुणात्मक असतो. उदाहरणार्थ आपण लहान मुलाच्या शरीरातले स्नायू आणि मोठ्या व्यक्तीच्या शरीरातले स्नायू याची तुलना केली तर मोठ्या व्यक्तीच्या स्नायूंमध्ये जास्त पेशी असतात, त्यांचा आकार मोठा असतो आणि वस्तुमान जास्त असतं. आकाराप्रमाणेच त्याची ताकदही जास्त असते. त्या मनाने लहान मुलांचे स्नायू थोडे कमकुवत असतात. मोठी माणसं रोज जास्त ताकदीची आणि वजन असणारी कामं करू शकतात. तसंच लहान मुलांपेक्षा मोठ्या माणसांमध्ये आजारांशी लढण्याची क्षमता जास्त असते. आणि मेंदूची कामं म्हणजेच स्मरणशक्ती, तर्क करणे, कारण समजून घेणे, निर्णय घेणे ही देखील मोठी माणसे जास्त चांगलं करू शकतात. आता हा झाला विकास. वाढ शारीरिक म्हणजे संख्यांची आहे तर विकास हा गुणात्मक असतो. अन्नातून मिळणाऱ्या पोषक तत्वांमुळे सजीवांची वाढ आणि विकासही होतो. मग काय रे, आम्हा माणसांची वाढ आणि विकास होतो तसा झाडांचा पण होतो का? हो, तू लहान अंकुरातून वाढतं डेरेदार झाड पाहिलं असशीलच की? हो खूप वेळा. छोट्या झाडांपासून मोठी वाढलेली झाडं मी बागेत, शाळेच्या कुंपणाला, रस्त्यावर खूप ठिकाणी पाहिली आहेत. पण मी कुठल्याही झाडाला जेवताना नाही पाहिलंय बर का? कारण आमच्यासारखी हिरवी झाडं अन्नासाठी सजीवांवर अवलंबून नसतात, आम्ही स्वयंपोषी असतो. म्हणजे आम्ही स्वतः स्वतःच पोषण करतो. याला इंग्रजीत ऑटोट्रॉफिक असं म्हणतात.
यात ग्रीक भाषेतले दोन शब्द बर का, ऑटो आणि ट्रॉफिक. ऑटो म्हणजे स्व आणि ट्रॉफिक म्हणजे पोषण. झाडं अन्न म्हणून इतर जीव खात नाहीत, तर हवा पाणी आणि जमिनीतून अजैविक रसायन घेतात आणि त्यापासून स्वतःसाठी कर्बोदके, अमिनो ऍसिड, प्रथिने, स्निग्ध पदार्थ अशी जैविक रसायनं तयार करून पोषण मिळवतात. त्यापासून झाडांची वाढ आणि विकास होतो. थोडक्यात, हवा पाणी आणि जमिनीतून आम्ही आमचं अन्न तयार करतो. हे भारी रे, पण तुम्ही हे करता तरी कसं? त्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात. इथे फोटो म्हणजे तुम्ही मोबाईल वरून काढता तसा फोटो नाही बरं का. फोटोचा मूळ अर्थ म्हणजे प्रकाश आणि सिंथेसिस म्हणजे तयार करणे. झाडं ऊर्जेसाठी प्रकाश वापरतात. कार्बन डायऑक्साइड, पाणी यासारखी अजैविक रसायनं वापरून ग्लुकोज सारखी जैविक रसायनं पेशींमध्ये तयार करतात. कार्बोहायड्रेट पासून पेशी आणखी गुंतागुंतीची जैविक रसायनं तयार करतो. अशा प्रकारे प्रकाश ऊर्जेपासून रासायनिक ऊर्जा तयार होते. जास्तीची ग्लुकोज पेशींमध्ये पिष्टमय पदार्थांच्या स्वरूपात साठवली जाते. अरे पाणी आम्ही पण पितो आणि श्वासोच्छ्वास करून आमचं शरीर कार्बन डायऑक्साइड पण तयार करतो. आम्ही उन्हात पण जातो, पण आम्ही फोटोसिंथेसिस करू नाही शकत, असं का? हा अगं, कारण झाडांच्या पेशींमध्ये विशेष रंगद्रव्य आणि विकर असतात जी प्राण्यांच्या शरीरात नसतात. आमच्या पानांमध्ये हिरवी रंगद्रव्य असतात ज्यामुळे प्रकाश ऊर्जा पकडली जाते. आमच्या पानांवर छोटी छिद्र असतात, त्यातून हवेला कार्बन डायऑक्साइड शोषता येतो. आणि मुळांच्या पेशी जमिनीतून पाणी आणि खनिज घेतात. मुळांनी घेतलेलं पाणी आणि खनिज फांद्या आणि पानांपर्यंत पोहोचवली जातात. पानांमधल्या क्लोरोप्लास्टमुळे फोटोसिंथेसिस होतं. त्या प्रक्रियेचा भाग म्हणून ऑक्सिजन तयार होतो आणि पानातून हवेत सोडला जातो. अमिनो ऍसिड आणि प्रथिनांच्या एकत्रीकरणासाठी पानं नायट्रोजन शोषून घेतात का? नाही, बहुतेक झाडं नायट्रोजनची संयुग आणि फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, जस्त अशी आणखी काही खनिजे जमिनीतून घेतात. पण काही झाडं मात्र त्यांच्या मातीत असलेल्या छोट्या जीवाणूंमुळे जमिनी जवळच्या हवेतील नायट्रोजन मिळवतात. याचं चांगलं उदाहरण आहे द्विदल बिया असणारी झाडं. यांच्या मुळांवर छोट्या गाठी असतात, त्यावर रायझोबियम जीवाणू वाढतात. हे जीवाणू हवेतला नायट्रोजन पकडून तो झाडांच्या मुळांना उपलब्ध करून देतात. मग तो पाण्यात विरघळतो आणि झाडांना वापरता येतो. अच्छा, याचा अर्थ फक्त हिरवी पानं असणारी झाडच फोटोसिंथेसिस प्रक्रियेने अजैविक रसायनांपासून जैविक पोषक तत्व तयार करू शकतात का? आणि झाडाचं खोड, मूळ यांची गरज काय असते? त्यांना वाढीसाठी पोषण नाही का लागत? अगं, हिरव्या पानांप्रमाणेच हिरवी खोड, कोवळ्या हिरव्या फांद्यांमध्येही फोटोसिंथेसिसची प्रक्रिया होते. ग्लुकोज, अमिनो ऍसिड, फॅटी ऍसिड हे घटक जे झाडाच्या हिरव्या भागांमध्ये तयार होतात, ते हिरव्या नसणाऱ्या मुळांना, फांद्यांना फ्लोएम उतींद्वारे पोहोचवले जातात. तिथे ते वापरले जातात किंवा साठवले जातात. किती मस्त समजावून सांगितलंस तू. आता या पोषण आणि अन्नाच्या चर्चेमुळे ना मला तर बाबा भूक लागली आहे. मी जाते आणि आईकडे ना गरमागरम काहीतरी खायला मागते. हा अच्छा, बाय. वा वा वा, मस्त सत्वयुक्त खा आणि फिट राहा. सारांश, आपण आज हे मुद्दे पाहिले. सजीवांची वाढ आणि विकास समजून घेणे, अन्न आणि वाढ तसेच विकासाचा संबंध, संकल्पना आणि त्यांची माहिती, पोषण, स्वयंपोषी पोषण आणि फोटोसिंथेसिस, हिरव्या झाडांमधील फोटोसिंथेसिस प्रक्रिया, झाडांच्या एका भागातून दुसऱ्या भागात होणारे परावर्तन, नायट्रोजन मिळवण्याची झाडाची प्रक्रिया. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. वाढ म्हणजे काय? सजीवांची वाढ कशी मोजली जाते? पोषक द्रव्ये आणि पोषण स्पष्ट करा. प्रकाश संश्लेषण स्पष्ट करा. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कोणती रसायनं झाडाकडून वापरली जातात? प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कोणते पदार्थ तयार होतात? प्रकाश संश्लेषण प्रक्रिया झाडाच्या कोणत्या भागात होते? झायलेम आणि फ्लोएम
यांचे झाडासाठीचे महत्त्व सांगा.